नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की आळूची जी देठ असतात त्याची पातळ भाजी आज आपण बनवणार आहोत. तर सर्वात आधी आपल्याला आळूची जी देठ आहे ते साफ कशी करायची ते तुम्हाला दाखवणार आहे. तर सर्वात आधी हा आळूची जी पानं आहे ती आपण कापून घेणार आहोत. त्याचबरोबर हा आळूच्या पानांचा जो देठ आहे तो देठ घेतलाय आणि तो साफ कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते. तर चाकूच्या मदतीने त्याला आपण असं कापून घ्यायचं आणि असं सोलायचं. तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने ज्या वरची जी साल आहे ती आपण ही इथे काढून घ्यायची आहे. अगदी सहज ती व्यवस्थित निघली जाते. अशा पद्धतीने तुम्हाला सर्व जे आहे ते काढून घ्यायचंय. त्या ठिकाणी आपल्या आळूचे देठ जे आहेत ते आता साफ करून झालेले आहेत. त्याचबरोबर आता ही चार पाच जी पानं आहेत आळूची ती पानं ही आता मी स्वच्छ धुवून घेतले. त्याचबरोबर ही भाजी जी आहे देठ आहे ते मी धुवून घेतले स्वच्छ. पण ही भाजी साफ करण्यापूर्वी तुम्हाला हाताला गोले तेल जे असेल जे आपलं खाण्याचं तेल असतं ते थोडंसं हाताला लावून घ्यायचंय जेणेकरून आपल्या हाताला खाज सुटणार नाहीये. तर भाजी साफ करण्यापूर्वी तुम्हाला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचंय. आता ही जी पानं आहेत ही मी थोडी बारीक बारीक कटिंग करून घेते. कटरच्या मदतीने आपण अशा पद्धतीने ही पानं जी आहेत ती बारीक करायची. आता आपली ही सर्व पाने आता जी कापून झालेली आहेत अशा प्रकारे आपले पानं जे आहेत ते आता व्यवस्थित कापून झालेले आहेत बारीक. त्याचबरोबर देठही छान असे साफ करून झालेले आहेत. त्याला कुकरमध्ये आपण शिजवून घेणार आहोत. आपण हे आता कुकरमध्ये टाकून घेऊया. कुकरमध्ये टाकले त्याचबरोबर आपल्याला टाकायचे शेंगदाणे. हे शेंगदाणे जे आहेत ते मी 2 तास भिजत ठेवले होते पाण्यामध्ये. आता हे शेंगदाणे जे आहेत ते पण आपण त्याच्यामध्ये शिजतानाच टाकणार आहोत. या ठिकाणी एक मका घेतलाय आणि मकाचे बारीक बारीक तुकडे करून घेतले तेही आपण शिजताना भाजीत टाकणार आहोत. भिजवलेली चणा डाळ आहे तर ती चणा डाळ सुद्धा आपण त्यात टाकणार आहोत. आता हे सर्व आपण आता एकत्र व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. आता पाणी सुद्धा जे आहे ती आपण पानं टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. आपण आता त्यात पानं टाकून घ्यायचे आणि हे कुकरला शिजून शिजत ठेवणार आहोत आपण. ह्या ठिकाणी सर्व भाजी आपल्या कुकरमध्ये टाकून झालेत तर त्याच आपण 4 ते 5 पाकळ्या कोकमच्या टाकणार आहोत. आणि मीडियम गॅस वरती आपल्याला ह्याला 4 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपल्या भाज्या ज्या आहेत त्या आता व्यवस्थित शिजल्या गेलेत. तर त्यातील जे पाणी आहे ते आपण आता दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचंय. सर्व पाणी आपलं काढून झालंय. थोडस पाणी राहिलं तरी काही हरकत नाहीये. चमच्याच्या मदतीने हे आपण थोडं बारीक करून घ्यायचंय. त्यातील मका जे आहे ती आपण आता दुसऱ्या वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि रवीच्या मदतीने त्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. आपली मका सुद्धा खूप छान शिजली आहे. रवीच्या मदतीने आपण त्याला मिक्स करायचंय. अशा पद्धतीने तुम्ही बारीक करायचंय. हात जो राहिलेला मका आहे तोही मी काढून घेते. ह्या ठिकाणी आपली भाजी जी आहे ती व्यवस्थित बारीक झाली आहे. आपण आता फोडणीसाठी साहित्य काय काय लागेल ते बघूया. 2 ते 3 ह्या ठिकाणी हिरव्या मिरच्या घेतल्यात. आपल्याला लागणार आहे लसूण, जिरं, लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ लागेल. साहित्य आपलं बघून झालेलं आहे. या ठिकाणी एका गॅसवरती कढईमध्ये तेल घेतलेलं आहे मी. आता आपण सर्वात आधी लसूण टाकून घ्यायचा. लसूण जो आहे ते छान असं पसरून घ्या आणि त्याच्यात आपल्याला जिरं टाकायचंय. आपण जो मका बाजूला काढून ठेवला होता तो मकाही आपण आता त्यात टाकायचा आहे. खूप खमंग फोडणी आपल्या भाजीला बसली आहे.
थोडंसं पाणी टाकायचंय. ठिकाणी आपल्या भाजीला खमंग अशी फोडणी बसलेली आहे. आता 10 ते 15 मिनिटं मीडियम गॅस वर त्याला उकळी काढून घ्यायची आहे. आपल्या आळूच्या देठांची पातळ भाजी तयार झालेली आहे. खूप चविष्ट अशी ही भाजी लागते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनल अजून जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.